वेंगुर्ला मांडवी खाडीत पोहण्यासाठी उतरलेला मूळ दोडामार्ग मोरगाव येथील रहिवासी आणि सध्या गोवा म्हापसा इथं वास्तव्यास असलेला 16 वर्षीय यश भरत देऊलकर याचा मृतदेह बुधवारी पहाटे मांडवी खाडीत आढळून आलाय. मंगळवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास यश खाडीत बुडाला होता. सावंतवाडी तालुक्यातील तळवडा इथं आपल्या मामाकडे यश एका घरगुती कार्यक्रमासाठी आला होता. मंगळवारी 14 मेला आपल्या चुलत मावशीसोबत वेंगुर्ला इथं फिरण्यासाठी गेला असता झुलत्या पुलानजीक असलेल्या पाण्यात तो आणि त्याचा 15 वर्षीय चुलत भाऊ गौरव देवेंद्र राऊळ पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ते बुडू लागले. त्यावेळी त्या ठिकाणी असलेल्या दाजी बटवलकर या मच्छीमार बांधवानं गौरव राऊळ याला वाचवलं. मात्र यश हा पाण्याच्या प्रवाहाबरोबर बुडाला. दरम्यान मंगळवारी दुपारपासून यशचा खाडीपात्रात शोध सुरू होता. या शोधकार्यासाठी वेंगुर्ला नगर परिषदेच्या वतीनं लाईटची व्यवस्था करण्यात आली होती. मध्यरात्री सुद्धा ही शोध मोहीम सुरू ठेवण्यात आली होती. अखेर पहाटे 4 वाजता यशचा मृतदेह पाण्यावर दिसून आला. याबाबत पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. यश हा गोवा येथून 10वीची परीक्षा देऊन मामाकडे आला होता. दीपेश परब, कोकण 7 लाईव्ह, वेंगुर्ला.